काँग्रेसचे माजी आमदार उल्हास पवार यांचा आज वाढदिवस. त्यांनी आज 74व्या वर्ष पूर्ण करून 75 प्रवेश केला. त्यांचं अभिष्टचिंतन करण्याकरता निकटवर्तीयांनी त्यांच्या घरी मोठी गर्दी केली होती. अनेक वर्ष मी सार्वजनिक जीवनात कार्यरत आहे, मोठं पद मिळालं नाही याची खंत अनेकांना वाटते, मात्र मी आहे त्यात समाधानी आहे असं उल्हास पवार म्हणाले. त्यांच्यावर संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधी अश्विनी पवार यांनी. उल्हास दादा पवार माझ्या बरोबर आहेत. दादा, सगळ्यात प्रथम तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. 75 वर्षामध्ये जेव्हा मागे वळून बघता, खरं तर तुम्ही जरी एका कुठल्या पक्षाचे जरी असलात तरी सगळेच पक्ष, सगळेच राजकीय पक्ष असतील, सांस्कृतिक क्षेत्र असेल, सामाजिक क्षेत्र असेल, सगळ्यांचीच तुमचा घरोबा आहे. त्या आज इथे येणाऱ्या गर्दीवरूनच दिसते, तर काय वाटतं तुम्हाला? नाही काही नाही, मी अत्यंत समाधानी आहे. कारण काय की एक विचारांची दिशा ध्येयवाद आणि जे काही आपल्या जीवनामध्ये सन्मार्गाने आपल्या वाटेवर चालावं, मग ते पक्षीय कारण असेल, राजकारण असेल, समाजकारण असेल, अध्यात्म असेल किंवा आणखीन कुठले सांस्कृतिक क्षेत्र असेल, त्यामध्ये आनंद घेणं. मी नेहमी कसं आहे की आनंद वाटत गेलो आणि आनंद घेत गेलो, आणि सुखदुःखाच्या वाटा ह्या असतातच. त्या आता एवढ्या आढावा घेतल्यानंतर माझ्या आयुष्याचा किंवा राजकीय सामाजिक इतके प्रसंग माझ्या डोळ्यासमोर आहेत, चांगले आहेत, थोडेसे खेदजनकही आहेत, पण तरीसुद्धा मी पदांची कधी अपेक्षा केली नाही. वडिलांचं वाचनाची फार आवड होती, त्यामुळे वाचन संस्कृती, आणि आई माझी तशी थोडी शिकलेली फक्त अक्षर ओळख, पण पाठांतर भयंकर, जुने उखाणे, जुनी गाणी, त्यामुळे सरोजिनी अक्का यायच्या, शांताशेळके, अरुणाताई, खूप ढेरे असे खूप माणसं यायची, त्यामुळे आम्ही समृद्ध झालो. लोकनाट्यामध्ये देखील अनेक कलावंत, यमुनावे वगैरे, असे सगळ्यांचा माझा परिचय, त्यामुळे असं समृद्धता वाटते आपल्याला, आनंद आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह अश्विनी पवार, झी मीडिया, पुणे.